आज जिल्हा अध्यक्ष काही प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक माननीय पवार साहेबांनी घेतली आणि तुम्हा सगळ्यांना सांगतो की ज्यांना पवार साहेबांविषयी माहिती आहे असे जुने जाणते पत्रकार वगैरे असतील तर त्यांना तुम्ही नेहमी विचारा की पवारांसाहेबांशी संवाद साधण्याची एक पद्धत आहे, त्याच्यातनं ते संपूर्ण महाराष्ट्राची माहिती जमा करून त्याच्यावरती मग आपलं विचार काय आहेत ते पुढे नेत असतात। त्याच्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातली माहिती त्यांनी आज करून घेतली, तसंच पुढे कसं जायचं काय करायचं ह्याबाबतही विचारमंथन झालं। असं कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली की लोकसभेच्या निवडणुका कधीही लागू शकतील। त्याचप्रमाणे मागच्या काही दिवसांपूर्वी इलेक्शन कमिशनरनी देखील असं म्हटलं की आम्ही इलेक्शन लोकसभेचं इलेक्शन 6 महिन्या आधीही लावू शकतो, त्यामुळे त्याच्यावरती फार काही आमची चर्चा झाली नाही। पण एकंदरीतच कार्यकर्त्यांनी तयारी सुरू करा अशा पद्धतीचं एक सर्वानुमते जवळजवळ ठरवण्यात आलं। नाही, साहेबांनी बिलकुल असं काही म्हणालेले नाहीत की सगळ्यांचे दरवाजे बंद झालेत वगैरे आहे साहेब, पण कार्यकर्त्यांमधल्या अधिकतर जणांनी अध्यक्षांनी वगैरे सांगितलं की साहेब आता परत यांना घेऊ नका पक्षामध्ये। पण मात्र साहेबांनी ह्याच्यावरती एक अवक्षरही ना जयंत पाटील साहेबांनी काढलं ना शरद पवार साहेबांनी। सर एकंदरीतच आज म्हणजे जवळपास 9 मंत्री आणि 24 आमदारांना आमदारांवरती कारवाई करा म्हणून शरद पवार गटाकडनं पत्र दिलेलं गेलं आहे निवडणूक आयोगाला, परंतु आमदारांची संख्या जी आहे अजित पवारांकडे जवळपास ती 40 हून अधिक आहे। जर तुम्ही 9 आणि 24 अधिक जर आपल्याला माहीत नसेल तर सांगतो की तसं नाही आहे। 9 आणि 31 आणि 4 MLC असे कोणालाही सोडलेलं नाही, कोणी जवळचं आणि कोणी परका नाही। ज्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत त्या सगळ्यांना नोटीसेस देण्यात आलेल्या आहेत। तिथे आता म्हणजे जे आमदार आता अजित पवार गटाकडे गेलेले आहेत आता त्या जागेवरती काही विचार विनिमय सुरू झालेत का? तिथे उमेदवार देण्याच्या संदर्भात या बैठकीत काही झालं का? या बैठकीत ती चर्चा होण्याची शक्यताच नव्हती, कारण का एवढ्या जास्त संख्येने उपस्थितीमध्ये या असल्या चर्चा होत नसतात। सर एक प्रमुख सर अमोल मिटकरी यांनी रात्री एक ट्विट करून थेट तुमचा कार्यकर्ता शिविगाळ करतोय अशा पद्धतीने, आणि मीही त्याला ट्विट करून सांगितलं की आमचे कार्यकर्ते शिविगाळ करणार असतील तर थेट करतील, नाव घेऊन करतील आणि जसं तसं उत्तर दिलं। पण त्या मिटकरने सांगितलं की तुमचं नाव घेऊनच त्या कार्यकर्त्यांनी शिविगाळ केलेली आहे, दुसरा तुमच्या ट्विटला रिप्लाय। तुम्ही जर कोणावरती टीका करणार असाल तर मग हे सगळं भोगण्याची तयारी ठेवा। अशा कुठल्याही प्रकारच्या सीट वाटपासंबंधी कुठेही काही चर्चा झालेली नाही आणि तसं काही ठरलेलं नाही। सर जे मतदारसंघनिहाय चर्चा झाली असते कारण जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आले आहेत आणि त्या असं आहे की एवढ्या सगळ्या जणांमध्ये सीट वाटप ची चर्चा कधीच होत नसते। ही साधारण एका जिल्ह्याचा अध्यक्ष, 4-5 मोठे नेते, त्या जिल्ह्याचे काही प्रमुख पदाधिकारी असे बसून निर्णय घेतात। अशा एवढ्या मोठ्या बैठकांमध्ये हे फक्त ब्रेनस्टॉर्मिंग होतं, हे कार्यकर्त्यांकडनं समजून घ्यायचं होतं आणि पक्षामधला जो संभ्रम होता तो संभ्रम कायमचा संपायचा होता, त्याच्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आणि त्याच्यातनं हे सगळं स्पष्ट करण्यात आलं। सर एक गोष्ट पाहायला मिळाली की ही जी बैठक झाली यामध्ये जिल्हाध्यक्ष आले, महाविकास आघाडीची ज्या ठिकाणी खासकरून दोन पक्ष काँग्रेस आणि शिवसेना यांची ज्या ठिकाणी जागा असतील त्याबाबतची परिस्थिती ही चर्चा या ठिकाणी झाली, काहीही सीटासंबंधी काहीही चर्चा झालेली नाही। इकडे राज्य दुष्काळाच्या छायेत आहे मात्र दुसरीकडे अजित पवार आज कोल्हापूरमध्ये शक्ती प्रदर्शन करत आहेत, कसं पाहतात? की सरकार म्हणून ते गंभीर नाहीत ह्याच्याबद्दल आता आपण काही वेगळं बोलायलाच नको, काय वेगळं बोलायला, सरकार म्हणून गंभीर नाही आहेत सर, अजून काही कोणाला काही मदतकार्य सुरू नाही आहे, त्याच्यावरती बोलणं नाही आहे, पाऊस कमी पडतोय, पाणी कमी आहे, मराठवाड्या दुष्काळ जाहीर करायला हवा मराठवाड्यामध्ये वगैरे काही भागांमध्ये, विदर्भाच्या काही भागांमध्ये, तसं कुठेही काही होताना दिसत नाही आहे। सर दिल्ली में बता दीजिए आज शरद पवार ने मीटिंग बुलाई थी, क्या कुछ इस मीटिंग का मोटिव था? मोटिव यही था कि सभी अध्यक्षों से जानकारी लेना, उनकी दिल की बात सुन के लेना,
कुछ लोग हमारे पार्टी में आए उनका स्वागत करना, बस इतने ही उद्देश्य से ये मीटिंग बुलाई थी। और थोड़ा सा विचार मंथन होता है, लोग मिलते हैं तो संवाद होता है, संवाद से मालूमात मिलती है। ये सब पवार साहब की पिछले 50 साल की पुरानी आदत है। बिल्कुल नहीं, सीट का बंटवारे के बारे में किधर भी कुछ भी बात नहीं हुई। थाने बंद है, मराठा समाज की तरफ से थाने बंद का आयोजन किया गया है, क्या आपकी पार्टी उसको समर्थन दे रही है? बिल्कुल बिल्कुल, मराठाओं के ऊपर जो लाठीमार हुआ वो जालियांवाला बाग से ही उसकी तुलना हो सकती है। हम जालियांवाला बाग से जालना पहुंच गए, तो ऐसे बेरहमी से जो मारा जाता है, पीटा जाता है, उसकी जिम्मेदारी किसको लेनी होगी? और इसलिए कल का थाने बंद का हम पूरा समर्थन कर रहे हैं। सर, ये देवेंद्र फडणवीस ने आज बात अमरावती में बात करते हुए कहा कि हनुमान नरेंद्र मोदी अगर सरकार में रहेंगे तो हनुमान चालीसा का पाठ करने हम पाकिस्तान भी जा सकते हैं। साथ ही जो स्टालिन के जो कहा था, स्टालिन ने जिस तरह की बातें की थी हिंदुत्व को लेकर, उस पर भी उन्होंने ये कहा कि ये नादानी वाली बातचीत कर रहे हैं और किसी के अंदर दम नहीं है कि हिंदुत्व को खत्म कर। हिंदुत्व कोई खत्म नहीं कर सकता है, वो हिंदुत्व के बारे में बोला ही नहीं है, वो सनातन के बारे में बोला है। ये आप उसको जोड़ मरोड़ के लोगों को मूर्ख मत बनाओ। वो बिल्कुल हिंदुत्व के बारे में बात नहीं की है, उसने सनातन के बारे में बात की है। और मुझे लगता है कि सनातन को विरोध करने वाले बुद्ध थे, सनातन को विरोध करने वाले जय महावीर जैन थे, सनातन को विरोध करने वाले संत तुकाराम थे, संत ज्ञानेश्वर थे, लिंगायत धर्म की स्थापना करने वाले बसवेश्वर अन्ना थे। तो ये सब सनातन धर्म के विरोध में खड़े रहे हैं और इसीलिए उनको मृत्यु को सामना देना, उनका खून हो गया। हनुमान चालीसा, हाँ हनुमान चालीसा पाकिस्तान के सूर्य पे भी जाके पढ़ सकते हैं, उसमें क्या है? नवनीत राणा और रवि राणा वहाँ मौजूद थे, सूर्य पे जाएंगे। कहा कि महाविकास अगाड़ी की सरकार, अरे भाई मैंने बोला ना के भाई सूर्य पे जाओ हनुमान चालीसा पढ़ने के लिए, क्योंकि हनुमान पहले सूर्य पकड़ने गया था ना, तो इनको सूर्य पे जाना चाहिए हनुमान चालीसा पढ़ने के लिए। और सर उद्या सकल मराठा समाजातर्फे ठाणे बंदची हाक दिलेली आहे, तुमच्या पक्षाने? आमच्या अध्यक्षांनी ऑलरेडी तिथे समर्थन जाहीर केलेलं आहे, सुहास देसाई आमचे अध्यक्ष आहेत, त्यांनी ऑलरेडी तिथे समर्थन जाहीर केलेलं आहे। आणि इतक्या बेशरमपणाने सरकारने त्यांना मारहाण केली आणि साधी तिथे विचारपूसही नाही, काहीच नाही, पण अशा पद्धतीने शांतरित्या चालणाऱ्या कुठल्याही आंदोलकांवर असा अत्याचार करणं ही लोकशाहीची हत्या असते। लोकशाहीमध्ये आंदोलन करणं हा प्रत्येक आंदोलनकर्त्यांचा, प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, तो अधिकार तुम्ही डावलू शकत नाही, खेचू शकत नाही। आणि त्यामुळे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून ठाण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यांनी आणि आमच्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी त्याला समर्थन जाहीर केलं। याला एक जोडून प्रश्न आहे की प्रवीण दरेकर म्हणतात की विरोधक जे आहेत आरक्षणाला एक राजकीय संधी बनवू इच्छित आहेत, हे आता कोणी बोलावं, हे कोणी बोलावं? 8 दिवसात धनगर आरक्षण, 15 दिवसात पहिल्याच कॅबिनेटमध्ये, 15 दिवसात हे आरक्षण, और रेल्वेचं आरक्षण नाही देऊ शकत चिठ्ठ्यांवरती आजकाल, इतकी वाईट परिस्थिती आहे। आम्ही साधी मागणी करतोय आणि आज महाराष्ट्रासमोर ठेवतो, आरक्षण द्यायचंय ना। दिल्लीचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं की दिल्लीचा कायदा, दिल्ली राज्य हे राज्य सरकारच्या हातात सर्व अधिकार द्यायचे, असं सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला। केंद्र सरकारला काही तो पटला नाही, केंद्र सरकारने तो लोकसभेत नेला आणि बदलून घेतला आणि सांगितलं की दिल्लीला परत एकदा दिल्लीला हे अधिकार देता येणार नाही, बदलला ना कायदा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेला। सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की निवडणूक आयोगाचे सदस्य निवडताना मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय आणि विरोधी पक्षनेते अशा तिघांची समिती असते आणि या तिघांनी मिळून नेमावा, यांना हाही निर्णय पटला नाही, ते लोकसभेत गेले आणि त्यांनी हाही निर्णय बदलून टाकला। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीलाच बाहेर करून टाकला, आता त्यांचा अपमान आहे।
एवढ्या मोठ्या म्हणजे जबाबदार पदावर असलेल्या माणसाला असा त्याच्यातनं बाहेर फेकणं हा त्या पदाचा अपमान आहे. पण केला त्यांनी आणि सांगितलं नाही आम्हाला हा कायदा मंजूर नाही, लोकसभेत बदलून टाकला. आता आमचं महाराष्ट्राच्या वतीने म्हणणं आहे, तुमची एवढी चालते ना दिल्लीमध्ये, म्हणजे प्रधानमंत्री येतात तेव्हा सगळ्या तुमच्याशी हसत हसत खेळत कोणाच्या इथे मारत असतात कोणाच्या इथे मारत असतात. तर आता तुम्ही सगळ्यांनी प्रधानमंत्र्यांकडे जा आणि प्रधानमंत्र्यांना सांगा की 16% आरक्षण जे आहे ते आम्हाला द्यायचं आहे, तुम्ही लोकसभेमध्ये तसा कायदा पारित करा आणि तो देऊन टाका. वाद नाही, विवाद नाही, मारामारे नाही, ओबीसी विरुद्ध मराठा असं कुठे घर्षण नाही, कुठेही मारामारी नाही, तोडगा नाही, काही नाही. 16% आरक्षण मिळालं की सगळे खुश, आपल्याला आनंदच घ्यायचा ना. आपल्याला भांडण लावायचं असेल तर मग गोष्ट होईल, पण आम्ही भांडणाच्या बाजूनी नाही. त्यामुळे आम्ही मागणी करतो आहोत पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने की 48 खासदारांनी त्या दिवशी उभं राहून लोकसभेमध्ये मागणी करावी की मराठ्यांचं आरक्षण आणायचं आहे या टेबलवरती आज. या 6 दिवसांमध्ये तुम्ही मराठा आरक्षणाचा कायदा आणा आणि तो कायदा पारित करू. चोवीस नाही रे बाबा, 31. हे बघा, साहेबांनी सांगितलं अपात्रतेची नोटीस काढा, आम्ही काढली. साहेबांनी सांगितलं त्यांना परत घ्या, घेणार. साहेब आहेत, आम्ही नुसतं त्यांना दैवत मानून पाठ फिरवत नाही, विठ्ठल म्हणून त्यांचा ताक दाबत नाही. ते आमच्यासाठी जे आहेत ते आहेतच. त्याला करून एक प्रश्न, आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांची पण उमेदवार उभे असतील, तर त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी उमेदवार उभे करतील त्यावेळेस, म्हणजे मग आम्ही काय घरी बसायचं? तुमची काय इच्छा आहे? पण हे तुम्हाला दिसतंय, पण मला दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं की तुम्हाला तुम्ही तसं काय बोलतच नाही. आता काल इंडियाने एवढ्या सगळ्या निवडणुका जिंकल्या नंतर सुद्धा तुम्ही असं कुठेच म्हणाला नाहीत की इंडियाने इंडियाला झोडपलं, सनसनीत विजय, दणदणीत विजय, काहीच नाही. तुम्ही आपल्या नॉर्मल कोर्समध्ये देऊन टाकली. घोसीची सीट ही जिंकणं म्हणजे देशामध्ये कसं परिवर्तनाचं वातावरण आहे याचा तो निर्देश होता, त्याचं इंडिकेशन होतं. घोसीची सीट 40,000 जिंकणं समाजवादींनी उत्तर प्रदेशमध्ये, हे जर उत्तर प्रदेशमध्ये हे वातावरण तयार होत असेल तर देशाची निवडणूक भाजपला जड जाणार ही ते दिशादर्शक आहे. पण तुम्ही नाही सांगितलं टीव्हीवर हे सगळं. अब मला काय करायचं करू नाही तर नको करू दे. मंत्रिमंडळ विस्तार होईल गणपतीच्या अगोदर आणि त्यांना मंत्री करतील. चला जाऊ पुढे विचारा. त्यांना काय नशीबवान आहे तो. शरद पवारजीने ऐसा कुछ कहा था की क्या जो लोग छोडकर गए हैं वो वापस आएंगे, उन्हें आने नहीं दिया जाएगा, इस तरह की चर्चा. देखो ऐसा है, शरद पवार ने ऐसी कोई बात कही नहीं है. और हमारे पार्टी में हम सिर्फ उनको भगवान, विठ्ठल, हमारा सब कुछ ये कहते नहीं है, करके दिखाते हैं. जो हमको बोलेंगे कि जितेंद्र इनको, जयंत इनको, सबको तुम्हारी कुर्सियां दे दो, हम कुर्सियों से उठ जाके दे देंगे. उसमें क्या है? शरद पवार ने इंडिया को लेकर क्या कुछ कहा कि गेटवे ऑफ इंडिया ऐसी कुछ टिप्पणियां की, वो क्या कुछ था? नहीं, वो हंसी मजाक में बोल रहे थे कि भारत अगर नाम बदलना है तो कम से कम 1,00,000 करोड़ रुपया खर्चा आएगा. 1,00,000 करोड़. अच्छा, उससे ये है कि संविधानकर्ताओं ने भारत का नाम आर्टिकल में डाला है, आर्टिकल 1. अच्छा, प्रियम्बल की शुरुआत है वी द पीपल ऑफ इंडिया, तो क्या ये सब बदल देंगे आप? और पवार साहब ने यह भी कहा कि 2004 में मुलायम सिंह यादव ने एक ठराव लाया था उत्तर प्रदेश के असेंबली में कि इंडिया नाम निकाला जाए और सब जगह पे भारत लगाया जाए. तब उस ठराव का विरोध
सभी पार्टियों ने मिलकर तो ठराव लाया कि, लेकिन विरोध एक ही पार्टी ने किया, वो पार्टी का नाम था भारतीय जनता पार्टी। 2004 उन्होंने विरोध किया, वो वॉकआउट कर दिए, इन्हें ठराव का विरोध किया। 2004 में अगर मुलायम सिंह जी कहते हैं कि इंडिया नहीं भारत रखो, तब आप विरोध करते हो, और 2024 में 23 में कहते हो कि नहीं 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 हमें भारत ही चाहिए। तो इनकी दोगली नीति पता चल जाती है ना। और इंडिया के कारण जो घबराहट हो रही है, जो पसीने छूट रहे हैं, वो दिख रहे हैं ना। आवड साहब, भारतामध्ये आणखी एक नोटबंदी या माध्यमातून होईल असं वाटतं, कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ भारत लिहावं लागेल, म्हणजे जे पैसे आता आहे। म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्याला प्रत्येकाला विचार करावा लागेल, फक्त त्यांना पटत नाहीये, त्यांना पटत नाही म्हणून भारताने 1,00,000 कोटी रुपये खर्च करावेत का, संविधान बदलावं का, हे इंडिया म्हणजे आणि भारत म्हणजे भारताच्या संविधानकर्त्यांनी महिनोने महिने बसून संविधान तयार केलेलं, आणि त्या संविधानातलं हे आर्टिकल आहे। आपल्या संविधानाची सुरुवात ज्या प्रियांबलनी होते, त्या प्रियांबलची सुरुवात आहे वी द पीपल ऑफ इंडिया। हे सगळं बदलायचं का, डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानाला हात लावायचा का, हे सगळ्यांनी आता विचार करा। तेच म्हणाले ना त्यांनीच उदाहरण दिलं की 2004 मध्ये मुलायमसिंग यादवांनी एक ठराव आणला की इंडिया न म्हणता आपण भारत म्हटलं पाहिजे। सगळ्या पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला, एकच पक्षाने विरोध केला, त्या पक्षाचं नाव भारतीय जनता पार्टी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।